खुनाच्या गुन्ह्यात पॅरोल रजेवर सुटून सतरा वर्षे फरार असलेल्या शिक्षाधीन कैद्याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे विकास हरी जाधव राहणार शिवाजीनगर तांडा केगाव तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर असे आरोपीचे नाव आहे सत्र न्यायालय सोलापूर यांनी खुनाच्या गुन्ह्यात एकतीस जानेवारी दोन हजार दोन रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली असल्याने आरोपी विकास हरी जाधव यास शिक्षाबंदी म्हणून कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे ठेवण्यात आले होते दरम्यान चार एप्रिल दोन हजार सहा रोजी अटी व शर्थी घालून पॅरोल रजेवर सोडण्यात आले होते पॅरोल रजेवर सुटल्यानंतर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे पाच मे दोन हजार सहा रोजी पुढील शिक्षा भोगण्यासाठी हजर होणे आवश्यक होते मात्र पुढील शिक्षा भोगावी लागू नये या उद्देशाने तो जेलमध्ये हजर झाला नाही त्यामुळे विक्रम गणपत सोन विक्रम गणपत सोनवणे मध्यवर्ती कारागृह कळंबा जिल्हा कोल्हापूर यांनी पाच मार्च दोन हजार चौदा रोजी जेल फरारी शिक्षाधीन बंदी विकास हरी जाधव याच्याविरुद्ध फौजार जावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती शिक्षाधीन बंदी जाधव हो, हा जेलमधून फरार झाल्यानंतर वेळोवेळी सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला परंतु मागील सतरा वर्षांमध्ये मिळून आला नव्हता शिक्षाधीन बंदी जाधव हो, हा दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी जुना आरटीओ ऑफिस गोदावरी लाचसुमोर सोलापूर येथे आला असल्याची गोपनीय बातमी सहाय्यक फौजदार दिलीप किर्दक व पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना मिळाली त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचा तपास व त्यांच्या तपास पथक आणि सहाय्यक फौजदार दिलीप किर्दक पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांनी शिक्षाधीन बंदी जाधव या सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सहा वाजून पाच मिनिटांनी सापळा रचून ताब्यात घेऊन चौकशी केली त्याने त्याचं नाव विकास हरी जाधव वय चव्वेचाळीस राहणार शिवाजीनगर तांडा केगाव उत्तर सोलापूर सध्या राहणार मुक्काम पोस्ट गुंजेगाव अकोले मंद्रुप सोलापूर असे असल्याचे सांगून तो कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून पॅरोल रजेवर आल्यानंतर पुन्हा शिक्षा भोगण्यासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कळंबा कोल्हापूर येथे हजर झाला नसल्याचे सांगितले त्यानंतर त्यास फौजा चावडी पोलीस ठाणे येथे गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी असल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी अटक करून पुढील कारवाई कामी चावडी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका